करता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुसाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी असा जन्माचा ओंकारा रोज उजळे ग सुखानी पोटी भरा ते पहाट तिच्या सोन किरणानी आळी सकाळपासूनही असंच चाललंय. आम्ही काय सांगायला गेलो की तेवढ्यापुरती थांबते, पुन्हा बांगड्या हातात भरते, पुन्हा काढून ठेव, पुन्हा हातात भरते. सरिताची एक मोठी मिरवणूक मी गावात काढणार आहे. अगं लोकांनाही कळायला हवं ना की माझी सून साधी सुधी नाही आहे, तर तिच्यात एक दैवी शक्ती आहे. 22 वर्षापूर्वीचं पत्र काय लिहिलंय म्हणायचं? तुमच्या पदरात एक मुलगी टाकतो हाय. कोणाची मुलगी? तुम्हीच तिचा सांभाळ करू शकता. या काय अक्षर बी दिसना झालं. या पोरीचा बाप मोठा माणूस हाय, पण हे कुणाला बी कळता कामा नये. नाहीतर काय, नाहीतर माझा जीव जाईल. कोणा तुला कळलं ना तर सगळ्या गावाला कळेल. आणि त्याचा परिणाम म्हणजे मी जिवंत राहणार नाही. या मुलीच्या वडिलांचं नाव आहे. अहो म्हणजे काय हाय काय हे? या घरातल्या कोणत्याही वस्तूला मला विचारल्याशिवाय हात लावायचा नाही. का? हे बायको आहे तुमची, या घरावर माझा बी अधिकार आहे. बायको आहेस तो बायको बनून राहा, हेर बनू नकोस. पर नेमकी ही पोरगी कोण म्हणायची? धनाजीराव तू इथे येण्याची हिंमत कशी केलीस? नाही धनाजीराव, आपलं भांडण जरा टाइम बाजूला ठेवा. अहो मी जे काही सांगतोय ते ऐका, ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकल. अहो धर्माने बाप्पाजींच्या घरी स्वतःला एका खोलीमध्ये कोंडून घेतले. मी घाबरून खिडकीतून पाहिलं तेव्हा मला दिसलं. काय काय झालं धर्माला? त्यांनी पंख्याला फासाचा दोर लटकवलाय. मी ते म्हणत होते बाप्पाजी जर आले नाहीत ना तर ते फाशी घेणार आहेत. काय? हो खरं तेच सांगतोय. हो मी त्याला लई समजावण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना म्हणालो की धनाजीराव आणि बाप्पाजींचं किती बी वैर असलं तरीही तुमच्या करता ते बाप्पाजींना सोडवतील. पण ते ऐकायच्या मनस्थितीतच नाहीत म्हणून तुम्हाला सांगायला आलो. बाबा अरे पण आम्ही त्याला शब्द दिलाय की बाप्पाजीला आम्ही सोडवून आणू. हो तुम्ही लाख शब्द दिलाय हो, पण तुमच्या शब्दावर त्याचा विश्वास पाहिजे ना. तुम्ही त्याच्या प्रेमाचा गळा घोटलात आणि त्याच्यावर अविश्वास दाखवलात. नाही असं त्याचं म्हणणं आहे आणि त्याचं असं पण म्हणणं आहे, जर बाप्पाजी आले नाहीत ना सुटून तर त्याला जगायचंच नाही. बाबा बाबा तुम्ही त्याला थांबवा. सांगा की बाप्पाजीला आम्ही सोडवण्याची व्यवस्था करतो. हा मी त्याला लाख सांगितलो पण तो थांबला पाहिजे ना. नाही तर असं करा, तुमच्या घरातलंच कोणीतरी पाठवा. हो ठीक आहे, मीच येते तुमच्याबरोबर. चला
नहीं एक प्रॉब्लेम है। आता प्रॉब्लेम कसला है? आओ माझ्या मुलाचं काही बरं वाईट झालं तर? नहीं नहीं तुमचं समजत खरंय हो, पण प्रॉब्लेम असा आहे की धर्माला तुमच्या दोघांपैकी कोणाचं थोबाड बघायचं नाहीये। तुम्ही दोघ जर तिथं आला तर फासाच्या द्वारामध्ये लगेच गळा आवळणार येते, त्यामुळे तुम्ही तिथं येऊ नका, फक्त बाप्पाजींना कधी सोडवताय तेवढं सांगा। ठीक आहे तुम्ही चला। हे बघा तो एकटा आहे तिकडे, डोक्यात राग आहे, काहीतरी जीवाचं बरं वाईट करून गेलो, त्याला सांगा त्याच्या आईने शब्द दिलाय जी बाप्पाजी नक्की सुटेल। जा जी ये तुम्ही या काशीला सांगितलं होतं ना बाप्पाजीला सोडव, त्या गृहमंत्र्यांकडे जा, लोटांगण घाल, पण बाप्पाजीला सोडव। कधी जाणार आहे ती? धर्माने त्याच्या जीवाचं काही बरं वाईट केल्यानंतर? चांगली टोपी पिरवल्या म्या। त्यो धर्मा आहे तिकडे कल्पनाबाई सातारकरांच्या माडीवर, पण धर्मा जीव देणार हे आता म्या खोटं सांगितल्यामुळं इकडे चलबिचल होणार आणि आमचे बाप्पाजी सुटणार। जय हो बाप्पाजी। आदित्य काय वाटतं तुला? सुदेश तिला हे असं कधीपासून होतंय रे? साधारण एक गेल्या महिन्याभरापासून हे सगळं सुरू झालं। फॅमिली डॉक्टरला दाखवलं आम्ही, पण त्याचा काही फारसा उपयोग। श्रीकाका ओसीडीची केस ही नाही, म्हणजे नेमकं काय? स्किझोफ्रेनियाचा प्रकार आहे हा। एक काय स्किझोफ्रेनिया? येस सुदेश, वी हॅव टू ऍक्सेप्ट द फॅक्ट। ओके, पण असं हे अचानक का झालं तिला? अण्णा नाही, कारण स्किझोफ्रेनिया हा आजार असा अचानक उद्भवत नाही, त्याची लक्षणं ही फार पूर्वीपासूनच दिसत असतात, आपण ती तेवढ्या गंभीरपणे घेत नाही। उदाहरणार्थ त्या व्यक्तीला सतत एकटं वाटणं, उदास वाटणं, तिने स्वतःला कोंडून घेणं किंवा स्वतःशीच काहीतरी बडबडणं। टू बी फ्रँक आदित्य, तू म्हणतोयस तसं गीता वागत होती, पण मीच फारसं लक्ष दिलं नाही तिच्याकडे। नाही ती अशी एकलकोंड्यासारखी वागते हे आम्हाला कळायचं, पण मग आम्हाला वाटायचं की ती मनानं खूप हळवी आहे, एवढी तेवढी गोष्ट मनाला लावून घेते, त्यामुळेच हे सगळं होत असावं असं समजून मग आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं। पण आदित्य गीताला डिसीज झाला कशामुळे? तेच तर मला शोधायचं आहे। कसं आहे ना, मुळात हा जेनेटिकल डिसऑर्डरचा भाग सुद्धा असू शकतो। म्हणजे मला शोधायला लागेल की तिच्या आई वडिलांपैकी कुणाला किंवा अगदी मागच्या पिढीतही कुणाला हा त्रास होता का, त्याचं कारण आधी शोधावं लागेल, नाहीतर मग मेंटल सपरेशन। मुळात आपलं मन हे इतकं गुंतागुंतीचं असतं की त्याचा थांग लागणं निव्वळ कठीण। आपल्या काही इच्छा आकांक्षा जर पूर्ण झाल्या नसतील किंवा मनात साठून राहिले असतील किंवा अगदी हे सगळं कुणाशी शेअर करता आलं नसेल, बोलता आलं नसेल, तर हळूहळू मग त्या व्यक्तीला आभास हाच सत्य वाटायला लागतो आणि मग हळूहळू आभास आणि सत्य यातली सीमारेषा पुसट व्हायला लागते। आणि या ओसीडीमध्ये तर त्या व्यक्तीला कळत असतं की आपण ही चुकीची गोष्ट करतोय, पण तरी सुद्धा ती व्यक्ती ती गोष्ट करत राहते। आदित्य तुला गीताच्या आजाराची पूर्ण कल्पना आली आहे तर यावर काही उपाय? श्री काका, अण्णा, सुदेश, मला तुम्हाला कोणालाही या बाबतीत अंधारात ठेवायचं नाहीये। जे सत्य आहे ते तुम्हाला स्पष्टपणे सांगायचंच आहे। स्किझोफ्रेनिया या आजारावर कुठलाही उपाय नाही।
उलट हा प्रकार वाढत जाण्याची शक्यता जास्त असते. तसं व्हायला नको असं मला अगदी मनापासून वाटतं. आपल्या सगळ्यांनाच आता तशी मानसिक तयारी ठेवायला हवी हे लक्षात घ्या. काय करताय तुम्ही? चित्र काढताय? चित्र काढतो. अहो काय करताय तुम्ही? असं खराब नाही करायचं. द्या मला पेन्सिल. द्या बघू पेन्सिल द्या. असं कोणी करत का? चित्र काढते. नाही ह्याच्यामध्ये रंग भरायचे असं नाही. सोडा बघू. असं नाही करायचं खराब. मी आजच काढतो. बघा तुम्ही हट्ट केल्यानंतर बोलणार नाही मी तुमच्याशी. चांगलं चित्र खराब करून ठेवलंय. असं नाही करायचं. थांबा मी तुम्हाला रंग आणून. काय करताय तुम्ही? सूर्या भाऊजी किती वेळा सांगितलं का तुला बाप्पाजीला सोडव म्हणून? नाहीतर माझा धर्मा स्वतःच्या जीवाचा काहीतरी बरा वाईट करून घेईल. पण नाही, धर्माला सोडवण्याऐवजी तुला तुझं कौतुक करून घेण्यात जास्त आनंद वाटतो ना. आता संजय मेला म्हणून समज. तू जर माझ्या धर्माला सोडवणार नसशील ना तर तुझा संजय तुझ्यासोबत राहू देणार नाही मी. सूर्या जीव घे त्याचा. सोडा नाही ना सूर्या भाऊजी. सोडा नाहीये ना. पावत नाहीये ना संजयला मरताना? मग माझ्या भावाचा विचार केलास का? अरे सूर्या, आपल्या माणसाचं मरण आपल्या डोळ्या देखत पाण्यात काय दुःख असतं ना ते कळेल आता हिला. आई मी तुमच्या पाया पडते. केना सोडायला सांगा ना. अगं तुझ्या पाया पडण्याने ना बाप्पाजी सुटणार आहे ना धर्मा त्याचा निर्णय बदलणार आहे. कळलं? ठीक आहे, मी गृहमंत्र्यांकडे जायला तयार आहे. मी बाप्पाजींना सोडून आणीन. तुम्ही यांना सोडायला सांगा ना. आई सांगा नाही यांना. सूर्या सोड त्याला. आता नुसती रडत बसू नकोस. बाप्पाजींवर केलेली तक्रार मागे घे नाहीतर. चल रे. आपण नाही, मी करणार आहे. मी. तुम्ही काय करायचं नाहीये. मी इथे थांबून सगळी सूत्र हलवणार आहे. म्हणजे सिनियर कोण आहे? तुम्ही सर. मग विचार कोण करणार? तुम्ही सर. ऑर्डर तुम्ही पाळायच्या फक्त. जा मी सांगतो तसं करा. आणि हे बघा इकडे थांबा. बाहेर जरा सांभाळून राहा. एखादा दगड बिगड पडेल डोक्यात. सांभाळून राहा. या या बाप्पाजी या. बसा बसा बसा. सगळं आपल्या प्लान प्रमाणे चाललेलं आहे. अख्खा गाव बंद झालेला आहे. या सगळ्याचा आम्ही बाहेर पडण्यासाठी काय उपयोग? तुम्ही काय करणार आहात? येणार येणार तुम्ही नक्की बाहेर येणार. कसे? ओ बाप्पाजी बाप्पाजी. हा बाहेर चाललेला बंदच निमित्त ठरणार तुम्हाला बाहेर काढायला. हॅलो. हॅलो. हॅलो पी ए साहेब. हां. जरा जरा गृहमंत्री साहेबांना देता का? आपण कोण बोलताय? मी इन्स्पेक्टर जंत्रे बोलतोय भिरा गावातून. बोला काय झालं? मी मंत्र्यांचा पी ए बोलतोय. अहो द्या मला त्यांच्याशी बोलायचंय. लवकर द्या, अर्जंट आहे. अहो साहेब इथे भिरा गावातल्या लोकांनी सगळं बंद केलंय. गाव अख्खं बंद झालंय. दुकानं बिकानं सगळी तोडफोड चाललेली आहे. मग त्यांना थांबवा. अहो कायदा तुमच्या हातात आहे. तुम्हाला काय सांगू, त्यांची एकच मागणी आहे, फक्त बाप्पाजींना सोडा. अहो साहेब ऐका, आता तुम्हाला तुम्हाला माहित नाही केवढा मोठा जमाव आहे इकडे. तुम्ही तुम्ही ऐका, तुमच्या कानाने ऐका. हे बघा हे बघा. हॅलो हॅलो जंत्रे. बाप्पाजींचा जंत्र. अहो कुठे आहात?
ऐकलत ऐकलत ना साहेब साहेब आता हा जमाव काय पण करेल त्यांना काय कळत नाहीये काय करतात ते आणि इथे इकडे माझ्या पोलीस स्टेशनच्या दिशेने आले आले अहो साहेब आले सगळे आत हे खबरदार तिकडे पोलीस स्टेशन मध्ये घुसायचं नाही कोणी ऐका हॅलो जंत्रे ऐका ए थांबा अहो अहो हे बघा ते काय करायला लागलेत तोड फोड करायला लागलेत अहो ए खबरदार सरकारी गोष्टीला हात नाही लावायचा जंत्रे अरे काय करणार हे तोडताय साहेब साहेब मी काय करू साहेब आता मला काय कळत नाहीये जंत्रे अरे ए अरे रेकॉर्ड आहे सगळे ए अरे पाडलं त्यांनी साहेब एकदम कपाटच पाडले काय करताय ए सगळ्यांना एक करू अरे सरकारी आहे साहेब साहेब मला काय कळत नाही आता मी काय करू साहेब हे बघा त्यांनी कपाट पाडलं साहेब हे बघा अहो मामा मा ए अहो साहेब त्यांनी रॉकेल रॉकेल ओतलं हॅलो जंत्रे जंत्रे अहो साहेब मी काय करू फायरिंग करू हॅलो आवरा त्यांना करू साहेब मला काय कळत नाही हॅलो आवरा त्यांना अहो साहेब साहेब लवकर तुम्ही इकडे बाप्पाजींना सोडायचं काहीतरी व्यवस्था करा नाहीतर पॅरा मिलिटरी तरी पाठवा साहेब माझी हालत खराब आहे साहेब संत्रे काय बाप्पाजी हा माजोरडा पीए माझा फोन कट करतो काय आता त्याला ही बातमी गृहमंत्री साहेबांच्या कानावर घालावीच लागणार जय हो नमस्कार नमस्कार धनाजी राव नमस्कार तुम्ही इथे हो कदाचित घरात असल्यामुळे तुम्हाला बाहेर काय चाललंय याची कल्पना नसेल ती देण्यासाठी आलोय धनाजीराव बाप्पाजीच्या सगळ्या समर्थकांनी अख्खा गाव बंद केलाय जंत्रे गावातली माणसं किती काळ गाव बंद ठेवणार आता ते मला काही ठाऊक नाही पण प्रकरण गंभीर आहे हो अख्खा गाव बंद आहे कुणालाही घराबाहेर पडू देत नाहीयेत एवढंच काय गुरा ढोरांनाही चरायला देत नाही आहेत अहो एवढंच नाही तर लोक माझी पोलीस चौकी जाळायला आले होते आता बोला काय सांगताय काय पण मग हे सगळं घडत असताना तुम्ही शांत का हा बंद हाणून पाडा साहेब बोलायला काय जाते कसा हाणून पाडणार मी आणि साळवी दोघच जण तर आहोत इथे आणि आम्ही जर का जमावाला विरोध केला तर आमची पोर पोरकी नाही का होणार अहो जीव घ्यायलाही मागे पुढे पाहणार नाहीत ही लोक शिवाय गावाच्या मालमत्तेचं नुकसान होईल ते वेगळंच त्या तुमच्या सुनबाईची मिरवणूक काढायला निघाल्यात कामिनी बाई ती कशी काढणार अहो त्यांना समजवा तुम्हीच समजवू शकता एखादा दगड पडला ना डोक्यात तर काय होईल आणि जर त्यांनी या उपरही मिरवणूक काढायचं ठरवलं तर कशी काढणार म्हणून तुम्हाला सांगायला आलो कामिनी बाई आहेत त्या नाही ऐकणार मिरवणूक निघणारच मग आता माझ्याकडून काही होऊ शकणार नाही जे काय करायचं आहे ते तुम्हीच करा आम्ही काय करावं अशी तुमची इच्छा आहे बाप्पाजींची सुटका अहो धनाजी राव तुम्ही गावकऱ्यांसमोर जा आणि त्यांना आश्वासन द्या की बाप्पाजींची सुटका करीन आणि हा बंद मागे घ्यायला सांगा यानं बंद मागे घेतला जाईल अहो का नाही घेतला जाणार धनाजी राव तुमच्या शब्दाला गावात केवढा मान आहे एकदा हात जोडून बघा ठीक आहे जंत्रे तुम्ही व्हा पुढे आम्ही आलोच येतो साहेब त्या बाप्पाजींनी धर्माला वेठीच धरलाय म्हणून नाही तर हा बंध आम्ही एका मिनिटात चिरडून टाकला असता
साहेब बोला गोडखोडे. भिरा गावातनं पोलीस इन्स्पेक्टर जंत्रेंचा फोन आला होता. काय म्हणतो ते? बाप्पाजीला अटक केल्यामुळे गावातल्या लोकांच्या भावना दुखावल्यात. असं? गाव बंद करण्यात आले. आंदोलनं केली जात आहेत. एवढंच नव्हे तर पोलीस स्टेशन जाळण्याचा प्रयत्न केलाय लोकांनी. काय ही माणसं मूर्ख आहेत की काय? त्या बाप्पाजीसाठी हे सगळं करतायत? अरे जो माणूस गावातल्या एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला होता त्याच्यासाठी? अरे हा का कळत नाही? ज्याला हे देव मानताय तोच हा गाव उद्ध्वस्त करेल. खूप विचित्र आहे साहेब. सॉरी पण आपल्याला लवकर काहीतरी करावं लागेल. जंत्रेंच्या फोनवरून तर परिस्थिती खूप बिघडल्याचं लक्षात येत आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की बाप्पाजीला सोडा म्हणून. कसं शक्य आहे? काशीनं बाप्पाजीच्या विरुद्ध केस केली आहे, त्याला असं कसं सोडता येईल? अहो पण साहेब. ठीक आहे, आम्ही विचार करतो आणि नंतर काय ते कळवतो. बरं सर. हां. काशी काय झालं अगं, सांगशील का? पाहू काका, आपल्याला लवकरात लवकर बाप्पाजींना सोडवायला हवं. आपल्याला गृहमंत्र्यांना भेटायला हवं. काशी बेटा, आपण जाऊ गृहमंत्र्यांना भेटूया आपण. पण तुला वाटतं तेवढं हे काम सोपं नाही राहिलेलं आता. कारण बाप्पाजी सहजासहजी सुटेल असं मला वाटत नाही. आणि इतक्या लवकर तर मुळीच नाही. शिवाय तूच त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट केली आहेस आणि आता तूच ती मागे घेतेस. अहो पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. निदान माझ्या संसारासाठी तरी मला हे करावंच लागेल. ही तक्रार मागे घेतल्याने सर मला यांना वाचवता आलं तर. आली आली भाग्यलक्ष्मी.